विरोधकाच्या बाजूने झुकू शकतोय, दोन्ही संघांना विसरून चालणार नाही, परंतु पाच विकेटच्या नुकसानानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती अर्थातच 18 धावा। आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होते, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते, तिसरं षटक यावेळेस प्रगतीपथावर असेल। बघूया अक्षय नाकाते मात्र तिसरी गोलंदाजी घेऊन येतोय, बघूया कितपत प्रयत्न केले जातील अक्षयच्या माध्यमातून। आता मात्र सुवर्ण संधी असेल ती अर्थातच आर्यन नक्ष इलेवन संघाच्या अर्थातच सागर ढोकले आणि पारस तेलंगे याच्यासाठी। बघूया सागर दांडी गुल होते आल्या आल्या बहारदार परफॉर्मन्स डीजे। धन्यवाद डीजे। आता मात्र चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वागतच म्हणावं लागेल। अनिकेत ढोकले मैदानाच्या बाहेर जातोय, अर्थातच तंबूत परततोय, आला एक चौकार मात्र सुंदर त्याच्या माध्यमातून आला, आणि त्यानंतर ज्यावेळेस बॅटिंगसाठी सज्ज झाला त्यावेळेस मात्र दांडी गोल करण्यात आली। आता मात्र अनेक बहारदार गोलंदाजांचा आपल्याला भरणा पाहायला मिळतोय, अर्थातच अनिकेत इलेवन संघाकडे। अक्षय नक्ते चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी त्याच्या माध्यमातून। पहिला चेंडू आपण सर्वांनी अनुभवलाय, आता मात्र दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज असेल आर्यन अक्षय, आणि त्याचा मारा करेल अर्थातच अनिकेत सालुंगे। अनिकेत आणि प्रसाद तेलंगे अशी जोडी मैदानावर असेल, दोन्ही पारस तेलंगे अशी जोडी मैदानावर असेल यावेळेस, मात्र कोणत्याही प्रकारे सूर गवसत नाहीये, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण परंतु निर्धाव अशा प्रकारे चेंडू पाहायला मिळतोय अक्षय नकातेच्या माध्यमातून। धावसंख्या मात्र स्थगित झालीय की काय, धावसंख्या मात्र लॉक झालीय की काय, अशा प्रकारे चित्र पाहायला मिळतंय। अनेक चेंडू झाले परंतु धावसंख्या 18 वरून पुढे सरसा पाहायला तयार नाहीये। आता मात्र आक्रमक करावी लागेल ती अर्थातच आर्यन नक्षिलवन्य संघाला। आताच या ठिकाणी व्यासपीठावर रोहित मोरे आणि सन्माननीय बंटी धुमाळ यांचं आगमन झालेलं आहे। सर आपलं सहर्ष स्वागत आहे सुधागड प्रीमियर लीग 2023 प्रवाहामध्ये। नक्कीच मी म्हंटल की मोठे फटके येण्याची फार गरज आहे, बघूया आक्षेप तयार असेल यावेळेस। नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वारंवार निर्धाव चेंडू चेंडू येत आहेत, काय जबरदस्त बहारदार आपल्याला खेळी पाहायला मिळते अनिकेत इलेवन संघाच्या माध्यमातून। कोणत्याही प्रकारे ज्या प्रकारे अल्पेशने अडवून ठेवलं होतं त्याचप्रकारे सर्वच गोलंदाज या ठिकाणी आर्यन नक्ष इलेवन संघाला अडवून ठेवतात। पुन्हा एकदा तयार यावेळेस मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे धाव नाही, अजून एक निर्धाव चेंडू येतोय। धावसंख्या मात्र 18 वर स्थगित, अद्याप देखील या तिसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक असतील, कमबॅकचे चान्सेस अजून देखील आहेत आर्यन नक्ष इलेवन संघाला, परंतु गोलंदाज कोणत्याही प्रकारे चूक करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चांगला होता मात्र फटका आला नाही, आणि ओव्हर मात्र या ठिकाणी पूर्णतः निर्धाव मेडन ओव्हर पाहायला मिळते, अर्थातच अक्षय नकाते जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी बहारदार परफॉर्मन्स या सुधागड प्रीमियर लीग 2023 पर्वामध्ये। तत्पूर्वी डीजे